नमस्कार नमस्कार रसिका हो नमस्कार, मी युगंधरा वळसंगकर, कला रंगमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, सुग्रण असणं ही एक कला आहे, हो की नाही? तसंच पानात वाढून घेणं म्हणजे जेवणाचं ताट तयार करणं, जेवणाची जिन्नस पानामध्ये वाढणं ही सुद्धा एक कला आहे। म्हणजे डाव्या बाजूला आपण भाजी नाही वाढत, डाव्या बाजूला आपण चटणी कोशिंबीर आणि उजव्या बाजूला भाजी, हो की नाही? पण तसंच पदार्थ घेण्यात सुद्धा एक कला आहे, म्हणजे ती सुद्धा एक कॉम्बिनेशन आहे। आपण कोशाबरोबर कुठला पदार्थ नाही खात, भाकरी म्हटलं की आपण ठेचा खरडा किंवा भरलं वांगं असंच खातो की नाही, किंवा वरण साजूक तूप, वरण भातावर लोणकडे साजूक तूप आपण घेतो, लिंबाची फोड घेतो। तसंच एका सखीने मला कॉम्बिनेशन याच्यावर एक कविता पाठवली आहे, बघूया। जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असतं, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असतं, कशाही बरोबर संगतीला घेऊन काही खायचं नसतं, कशाही बरोबर संगतीला घेऊन काही खायचं नसतं। कांद्या पोह्याच्या बाजूला सजतो फक्कड चहाच, कांद्या पोह्याच्या बाजूला सजतो फक्कड चहाच, उपमा तिखट सांजावर भुरभुरते बारीक शेवच, उपमा तिखट सांजावर भुरभुरते बारीक शेवच, साबुदाणा खिचडी खाताना कवडी दहीच रास्त, साबुदाणा खिचडी खाताना कवडी दहीच रास्त, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असत। डाळीची आमटी गरम भात जोडीला बटाट्याची काचरी, डाळीची आमटी वरण भात जोडीला बटाट्याची काचरी, वरण भात लोणकड तूप आणि लिंबाची फोड साजरी, वरण भात लोणकड तूप आणि लिंबाची फोड साजरी। दोघांच्या बदलल्या जागा की जेवणच सगळं बिनसत, दोघांच्या बदलल्या जागा की जेवणच सगळं बिनसत, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असत। लुसलुशीत पुरणपोळी सोबत वाटी दुधाचे, लुसलुशीत पुरणपोळी सोबत वाटी दुधाची, खुसखुशीत गुळपोळी बरोबर सात रवाळ तुपाची, खुसखुशीत गुळपोळी बरोबर सात रवाळ तुपाची, गोडाच्या शिऱ्याची सांजोरी साथीला आंब्याचं लोणचं मस्त, गोडाच्या शिऱ्याची सांजोरी साथीला आंब्याचं लोणचं मस्त, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असत। तिखट तिखट मिसळी संती हवा बेकरी पाव, तिखट तिखट मिसळी संती हवा बेकरी पाव, गोडू स्लाइस ब्रेडला जराही इथे नाही वाव, गोडू स्लाइस ब्रेडला जराही इथे नाही वाव, मिसळ कांदा लिंबू नाकातून पाणी वाहत मस्त, मिसळ कांदा लिंबू नाकातून पाणी वाहत नुसत, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असत। थालीपीठ भाजणीचं ताज लोणी त्यावर, थालीपीठ भाजणीचं ताज लोणी त्यावर, असेल कातळी खोबऱ्यांची मग कसा घालावा जिभेलावर, असेल कातळी खोबऱ्यांची मग कसा घालावा जिभेलावर, पंचपक्वानही यापुढे अगदी मिळमिळीत भासत, पंचपक्वानही यापुढे अगदी मिळमिळीत भासत, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असतं। भाकरी ज्वारीची टम्म येऊन ताटात पडते, भाकरी ज्वारीची टम्म येऊन ताटात पडते, लसणाची चटणी भुकेला सणसळून लाल चाळवते, लसणाची चटणी भुकेला सणसळून चाळवते, झणझणीत झुणका साथीला शरीर होत सुस्त, झणझणीत झुणका साथीला शरीर होत सुस्त, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असत। आमरसाचा टोप रसभरली वाटी ताटात, आमरसाचा टोप रसभरली वाटी ताटात, डब्यात चवड पोळ्यांची सटासट पोटी उतरतात, रसभरली वाटी ताटात, डब्यात चवड पोळ्यांची सटासट पोटी उतरतात, या दोघांच्या जोडीला मात्र कुणीच लागत नसतं, या दोघांच्या जोडीला मात्र
कुणीच लागत नसतं, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असतं, कशाही बरोबर संगतीला घेऊन काही खायचं नसतं, कशाही बरोबर संगतीला घेऊन काही खायचं नसतं, चुकलं चार चौघात सांगा किती वाईट दिसतं, चुकलं चार चौघात सांगा किती वाईट दिसतं, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असतं, जेवणा खाण्याचं सांगतो एक कॉम्बिनेशन असतं, कशाही सोबत संगतीला काही खायचं नसतं, कशाही बरोबर संगतीला काही खायचं नसतं. काय मंडळी, हे सगळे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही, हो की नाही? कसा वाटला आजचा भाग? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन साहित्यासह. पाहत राहा कलारंग. धन्यवाद.